Welcome dear student in my easy math channel. आज आपण मॅथ्स 2 ब्रिज कोर्स त्यामध्ये बेसिक कंस्ट्रक्शन डे 22 अभ्यासणार आहोत. यामध्ये बघा, सर्वात प्रथम आपल्याला पहिली कंस्ट्रक्शन काढायची. ड्रॉ सेगमेंट ए बी 4.7 cm अँड बायसेक्ट इट. आपल्याला सेगमेंट काढायचा आहे, त्यासाठी आपण रूलर घेऊया. ही बघा, ही रूलर घेतली, पेन्सिल घेऊ. फोर पॉईंट सेवन सी एमचा सेगमेंट ए बी ड्रॉ करायचा आहे. बरोबर इथे लाल रेषेपासून मार्किंग झिरोपासून आपण सुरुवातीची जी रेषा आहे तिथून मोजायला सुरुवात करायची. 4.5 पर्यंत आलो आणि अजून पुढे दोन रेषा घ्यायच्यात. हे झालं 4.7 सी एम. ओके, त्यानंतर आपल्याला कंपॉस घ्यायचं आहे. कंपॉसमध्ये अंतर किती घ्यायचं ते बघा. इथे ठेवल्यानंतर, इथे आपण ठेवल्यानंतर याला निम्म्यापेक्षा जास्त एवढं अंतर आपण कंपॉसमध्ये घ्यायचं आहे. आणि इथून बरोबर मधोमध आपल्याला दोन आर्क ड्रॉ करायचे आहेत. हा इथे एक आर्क ड्रॉ केला, त्याच्यानंतर हे उचलायचं आहे. वरच्या साईडलासुद्धा मधोमध आपल्याला दोन आर्क काढायचं आहे. तसंच आता हे कंपॉसचं टोक दुसऱ्या टोकावर ठेवायचं आहे, बी या पॉईंटवर ठेवायचं आहे. तुम्ही सेगमेंटला ए बी नाव द्या. त्यानंतर आधीचे जे आर्क काढलेले आहेत तर त्या आर्कला इंटरसेक्टिंग करणारा आर्क आपल्याला काढायचा आहे. बघा, तर अशा पद्धतीने हे दोन आर्क आपल्याला काढायचे आहेत. हा जर तुम्हाला असं वाटलं असेल की इथे कमी झालेला आहे आर्क आधीचा आपला, तर तो थोडासा काय करायचं आहे, वाढवून घ्यायचं आहे. इथून वाढवून घेऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने. ओके, तर हे झालं आपलं. त्या ठिकाणी आपण आर्क काढलेत निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन. आता रूलर घेऊया आणि रूलर घेऊन त्या दोन्ही आर्कमधून जाणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. बरोबर इथे दोन्ही आर्कवर ठेवा आणि या मधून जाणारी आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, थोडीशी पट्टी माऊसने हँडल करते त्यामुळे थोडंसं रेषेला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर दोन्ही आर्कमधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा. ओके, तर ही एक आपली लाईन झालेली आहे. या लाईनला ॲरो करायचे तर आपल्याला इथे एक वरच्या साईडला ॲरो करा आणि खालच्या साईडला पण लाईन आहे ना ती, म्हणून लाईनलासुद्धा आपण ॲरो करायचं आहे. ते सेगमेंटला ए बी नाव द्या आणि सेगमेंटचं डिस्टन्स लिहा 4.7 सी एम. इथे तुम्हाला नावं द्यायची आहेत, मी ते नाव दिलेलं नाही आहे. तुम्ही आकृतीला नाव द्या. इथे ए बी थोडंसं माऊसने लिहावं लागतं आहे ना, म्हणून थोडा वेळ लागेल. तुम्ही नावं द्या, मी पुढच्याला तोंडी नावं सांगणार आहे, नाव तुम्ही आकृतीला द्या. ही झाली आपली फर्स्ट त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन. तर नेक्स्ट कन्स्ट्रक्शन आपण बघूया, पुढचं पेज घेऊया. नेक्स्ट कन्स्ट्रक्शन आहे ड्रॉ लाईन एक्स, त्यावर ए पॉईंट घ्यायचं आहे. पट्टी घेऊया आपण, थोडंसं एक कंपोज साईडला ठेवून देऊया. रूलर घ्यायची आणि एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. रूलर आपण वाढून घेऊया. लाईन मोजायची नाही, लाईन काढा म्हटल्यावर लाईन मोजायची नसते. लाईनला दोन्ही साईडला ॲरो असतात. ही एक लाईन काढली, दोन्ही साईडला ॲरो करा. इकडे एक ॲरो केला आणि इकडे एक, कारण लाईन आपण मोजत नाही. लाईन तुम्ही किती पण अंतराची काढू शकतात. या लाईनवर टेक पॉईंट ए ऑन इट, त्याच्यावर कुठे पण कोणत्याही ठिकाणी तुम्हाला एक पॉईंट घ्या. या हा एक पॉईंट घेतला आणि त्याला नाव द्यायचं आहे तुम्हाला ए. त्याला नाव द्यायचं आहे ए, नाव द्यायचं आहे. आता या ए पॉईंटमधून आपल्याला एमधून जाणारी एक परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे आणि त्या लाईनला आपण वाय नाव देऊया. ड्रॉ लाईन वाय, एमधून जाणारी एक लाईन काढायची. त्यासाठी आपल्याला कंपॉस लागणार आहे. कंपॉसमधलं अंतर आपण थोडंसं आता इथे कमी करून घेऊया. कंपॉस ए पॉईंटवर त्याचं टोक ठेवायचं आहे. ए पॉईंटवर ठेवल्यानंतर इथे आपल्याला या लाईनवर, या लाईनला आपण एक्स नाव, आपलं नाव देऊया. इथे एक्स नाव देऊया या लाईनला एक्स. एक्स या लाईनवर आपल्याला दोन आर्क काढायचे आहेत. हा एक आर्क काढला. तसंच दुसऱ्या साईडला, लेफ्ट साईडलासुद्धा आपल्याला राईट आणि लेफ्ट साईडला दोन आर्क काढून घ्यायचे आहेत. दोन आर्क काढल्यानंतर आता कंपॉसमधलं अंतर थोडं आपण वाढवून घेऊया. अंतर मोजलेलं नाही आहे, अंतर आपण अंदाजे घेतो आहे. आता हे जे कंपॉसचं टोक आहे तर ते आपल्याला
ये जे आपण आर्क काढलेले आहेत त्या आर्कवर कंपासचं टोक ठेवायचे आणि बरोबर मधोमध आपल्याला आर्क काढायचे आहेत. वरच्या साईडला काढला तसा आपण खालच्या पण साईडला आर्क काढायचा आपल्याला. ओके, त्यानंतर त्या कंपासचं टोक दुसऱ्या आर्कवर ठेवा आणि आधीचे जे आर्क काढलेले आहेत त्या आर्कला इंटरसेक्टिंग करणारा आर्क आपल्याला काढायचा. इथे एक आर्क काढला, वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला इंटरसेक्टिंग करणारा आर्क काढायचा आहे. ओके, असे दोन आर्क काढून झाल्यानंतर कंपास आता बाजूला ठेवूया आणि आता आपण रुलरने पट्टीने दोन त्या ठिकाणी जे आपले आर्क आहेत तर त्यामधून जाणारी आपण लाईन ड्रॉ करायची. हे दोन आर्क आणि ए पॉइंट यातून जाणारी आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, पेन्सिल घेऊया. ही बघा, ही लाईन ड्रॉ केली आणि या लाईनला आपण काय नाव द्यायचं आहे, आपल्याला वाय नाव द्यायचे. आपण त्याला पण ॲरो काढायचे दोन्ही साईडला, कारण ती लाईन आहे. ओके, लाईन आहे आणि ही लाईन परपेंडिक्युलर आहे. सॉरी, इथे परपेंडिक्युलरचं चिन्ह काढायचं आहे. ही लाईन परपेंडिक्युलर आहे आणि या लाईनला नाव द्यायचं आहे वाय. वाय नाव द्यायचं आहे. तर वाय लाईन परपेंडिक्युलर टू लाईन एक्स. या एक्स लाईनला ही वाय लाईन कशी आहे, परपेंडिक्युलर. इथे एजवळ परपेंडिक्युलरचं साईन द्यायचं. ही आपली सेकंड कन्स्ट्रक्शन. आपण पुढच्या पेजवर जाऊया. आपण पुढची थर्ड कन्स्ट्रक्शन बघतोय. आपण आता ड्रॉ सेगमेंट पी क्यू, 5.7 cm काढायचं आहे पी क्यू आणि त्याच्यावर आर पॉईंट घ्यायचं आहे आपल्याला 3 cm वर. पहिल्यांदा आपण पी क्यू काढूया 5.7 cm. ओके, पट्टी घेऊया, रुलर घेतली. या रुलरवर 5.7 cm पी क्यू आपल्याला पहिल्यांदा ड्रॉ करायचं आहे. 5.7. ओके, हे बघा, 5.7 पी क्यू काढून घेतला आहे. त्याला नाव द्यायचं आहे. तुम्ही पी क्यू नाव देऊन टाका. इथे नाव दिलं आहे, समजा मी थोडंसं बाजूला देते हिला पी आणि या साईडला नाव द्यायचं आहे इथे क्यू. पी क्यू काढायचं आहे. 5.7 लिहा. टेक पॉइंट आर ऑन इट सच दॅट क्यू आर इज इक्वल टू 3 cm. क्यू पासून तर आर पॉइंट आहे 3 cm. क्यू पासून आहे 3 cm अंतरावर घ्यायचं आहे. म्हणून मी आता काय करणार आहे, रुलर घेणार आहे. रुलरचा हा जो 3 नंबरचा आहे, तीन आकडा ठेवला आहे क्यू पॉईंटवर. बघा इथे हा 3 जो आहे तो क्यू पॉईंटवर ठेवला आहे आणि इथे आपल्याला आर पॉईंट द्यायचा आहे. इथे आपल्याला आर पॉईंट असणार आहे. बघा आपला हे इथे आपला घेतलेलं आहे. आपण हा इथे बघा आर पॉइंट आहे. क्यूवर 3 आकडा 3 ठेवायचा आणि इथे बरोबर 0 आपला मार्किंग करायचं आहे. हा इथे मी आर पॉइंट घेतलेला आहे. ओके, आर पॉइंट घेतलेला आहे. तो 3 cm वर घेतलेला आहे क्यूपासून. आणि आता या आरमधून जाणारी परपेंडिक्युलर लाईन काढायची आपल्याला. परत कंपास घ्यायचं आहे. परपेंडिक्युलर लाईनची आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी आरवर ठेवायचे आपलं लोखंडी टोक आरवर ठेवायचे आणि या पी क्यू लाईनवर दोन आर्क आपल्याला काढायचे. बघा इथे एक आर्क काढला. तसंच या पी क्यू लाईनवर डाव्या बाजूलासुद्धा आपल्याला एक आर्क काढायचं आहे. इथे एक आर्क काढला. ओके, आता हे कंपास बाजूला ठेवूया. आपण कंपासमधलं अंतर थोडं वाढवायचं आहे आणि आता कंपास कुठे ठेवायचं आहे आपल्याला, या आर्कवर ठेवायचं आहे. या आर्कवर कंपास ठेवायचं आहे आणि खालच्या साईडला मधोमध आर्क करायचं आहे. तसंच वरच्या साईडला सुद्धा आता मधोमध आपल्याला आर्क करायचं आहे. पुन्हा आता हे कंपासचं टोक आता दुसऱ्या आर्कवर ठेवायचं आहे आणि आपल्याला मधोमध आधीचे जे आर्क काढलेले आपण त्या आर्कला इंटरसेक्टिंग करणारा आर्क काढायचा आहे. खालच्या बाजूला पण काढूया आपण. ओके, कंपास ठेवूया आता बाजूला. कंपासचं काम झालं आहे आपलं. तर ही जे आर्क आहेत, वरची इंटरसेक्टिंग करणारे आर्क आणि आर पॉइंट, यातून जाणारी आपल्याला लाईन ड्रॉ करायची. यातून जाणारी लाईन ड्रॉ करूया. ओके, बघा पॉइंट आरमधून जाणारी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. ही लाईन
PQ ला परपेंडिक्युलर आहे. PQ ला परपेंडिक्युलर लाइन आहे. इथे तुम्ही एरो करायचे तर प्रत्येक वेळेला सेगमेंट असेल फक्त तर सेगमेंटला एरो करायचा नाही. आता PQ हा सेगमेंट आहे त्याच्यामुळे P आणि Q ला एरो करायचा नाही. ही लाईन काढलेली आपण परपेंडिक्युलर त्याला आपण एरो केलेला आहे. ही झाली आपली तिसरी कन्स्ट्रक्शन. ओके समजली सगळ्यांना. आपण नेक्स्ट कन्स्ट्रक्शन फोर्थ बघूया. ड्रॉ सर्कल ऑफ डायमीटर 7.3 cm. 7.3 cm तर आपल्याला डायमीटर घ्यायचं आणि त्यातून जाणारं सर्कल काढायचं आहे. मग पहिल्यांदा आपण 7.3 cm काढूया. 7.3 तर डायमीटर आपल्याला आधी काढून घ्यावं लागेल. पेन्सिल घेतली 7.3 बघा इथे 7.3 7 पर्यंत आलो. ओके आता त्याच्यापुढे 3 काढले. 7.3 cm काढून घ्या. पट्टी बाजूला ठेवली. आता आपल्याला याच्यातून जाणारं सर्कल काढायचं. याचा अर्थ हा आपल्याला बायसेट केला पाहिजे. आपल्याला हा काय केला पाहिजे? बायसेट केला पाहिजे. तेव्हा तुम्हाला सेंटर मिळेल आणि त्यातून जाणारं सर्कल काढता येईल. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. बघा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलंय. बरोबर. आता बरोबर मधोमध इथे आर्क करा. मधोमध आर्क करा. वरच्या साईडला पण मधोमध आर्क करा. पुन्हा आता हे कंपास उचलायचे दुसऱ्या टोकावर ठेवायचे आणि आधीच्या आर्कला इंटरसेक्टिंग करणारे मधोमध आर्क करायचे. आपल्याला इथे एक आर्क केलं आहे. त्याच्यानंतर आता बरोबर पुन्हा आता खाली आणखीन आर्क करा. असे दोन आर्क केले. आता ही कंपास आपण थोडं बाजूला ठेवूया. लागणार आहे आपल्याला कंपास तर नंतर आपण घेऊया. ओके तर ही दोन आर्क केल्यानंतर यातून जाणारी लाईन ड्रॉ करूया. या दोन्ही आर्कमधून जाणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. पेन्सिल घेऊया. सेगमेंट बायसेक्ट करण्याची कृती जी आहे ना ती आपण इथे केलेली आहे. ओके तर हा जो आहे आपला सेगमेंट तो बायसेक्ट झालेला आहे. आता हा सेंटर मिळाला बघा आपल्याला इथे. इथे मध्यभागी जो आहे ना ह्या आपल्या आडव्या रेषेवर जो मध्यभागी हा सर्कलचा सेंटर मिळाला. आता तुम्ही कंपास घ्यायचं आपल्याला आणि या कंपासमध्ये किती अंतर घ्यायचं ते बघा. हे कंपास बरोबर इथं मध्यभागी ठेवा. सेंटरवर ठेवा. इथे सेंटरवर मध्यभागी कंपास ठेवा आणि पेन्सिलचं टोक जे आहे ना तर ते आपल्याला एवढं अंतर निम्म अंतर जे आहे ना तेवढं अंतर कंपोस्टमध्ये घ्यायचं आहे. आता हेच अंतर आपलं इकडे आहे का तेवढं चेक करून घ्या. इथपर्यंत आहे का बघून घ्या आणि असेल तर आता याच्यातून आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे. ओके तर हे अशा पद्धतीने हे सर्कल काढल्यानंतर सर्कल काढून घेतलं आपण. हे अंतर अर्ध अंतर घेतलं बघा. एवढं अर्ध अंतर घेऊन आपण इथे सेंटरमधलं घेतलं आणि सर्कल ड्रॉ केलं. सर्कल काढल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे की एक कॉर्ड काढायची आहे. तर ती कॉर्डची लेंथ किती आहे? कॉर्डची लेंथ दिलेली आपल्याला किती दिलेली आहे? 5.7. तर कंपोस्टमध्ये 5.7 डिस्टन्स घ्या. कंपोस्टमध्ये 5.7 डिस्टन्स घ्या. हे कंपोस्ट इथे ठेवले बघा 0 वर. आता या कंपोस्टमधलं अंतर किती घ्यायचं आहे? 5.7. ओके 5.7 एवढं डिस्टन्स कंपोस्टमध्ये घ्या. आणि आता या पेन्सिलने इथे कुठेतरी एक पॉईंट घ्या. तुमची कॉर्ड तिरकी आली तरी चालते. इथे मी एक पॉईंट घेतला. या पॉईंटला मी नाव देऊया ए बी. ए नाव दिलं. ओके आता हे कंपोस्टचं जे लोखंडी टोक आहे ते ए वर ठेवा. आपण कंपोस्टमध्ये अंतर किती घेतलेलं आहे? 5.7. ए वर कंपोस्टचं लोखंडी टोक ठेवलंय आणि सर्कलला जिथे इंटरसेक्ट करेल ना तिथे आपल्याला आर काढायचं आहे. बघा इथे मी आर काढला. ओके इथे मी आर काढलेला आहे. या पॉईंटला मी नाव देते. त्या पॉईंटला आपण बी नाव देऊया. इथे इथे जो पॉईंट आहे की नाही या पॉईंटला मी बी नाव दिलेलं आहे. ओके आता ए बी डिस्टन्स जे आहे ते पट्टीने जोडून घ्या. ए आणि बी म्हणजे आपली ती ए बी ही काय असेल? कॉर्ड असेल. ए बी जोडायचा. ही ए बी कॉर्ड आहे. ए बी कॉर्ड आहे 5.7 cm. ही आपली कन्स्ट्रक्शन. तुम्ही व्हिडिओ परत पुन्हा बघा, कृती बघा, तुम्हाला लक्षात येतील आणि कशा पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शन्स काढले ते तुमच्या लक्षात येतील. ओके नेक्स्ट पेजवर जाऊया आपण. तर सगळ्यांना छानपैकी कन्स्ट्रक्शन्स मला वाटतं कळलेले आहे.
आणि आता आपण थँक यू फ्रेंड्स. ओके आता हा जो आहे ना तो इंटेलिजंट पेंट आहे. टेक्स्चर पेन घेऊया आपण. ओपन थँक यू. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील पुढच्या कन्स्ट्रक्शनचे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली बघताय, ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा. केला असेल तर करू नका पुन्हा, आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स द्यायला मात्र विसरू नका. ओके थँक्यू अगेन.